आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती लोकांना उपाशी तर मारणार नाही ना अशी भीती सध्या देशभरातल्या लोकांमधून व्यक्त होते. मोबाईलपासून बँकांपर्यंत आणि परवान्यांपासून रेशनिंगपर्यंत सगळ्या सवलती आधारशिवाय घेणं आता अशक्य बनले. प्रत्यक्षात मात्र आधार कार्ड बनवायला जाणाऱ्या लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. रेशनिंग कार्ड आधार कार्डाशी लिंक केल्याशिवाय यापुढे रेशनिंग मिळणार नाही असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय खरा, पण या निर्णयामुळं अनेक गरिबांच्या मुखातला घास हिरावून घेतला जाऊ शकतो. एकीकडे अन्नदाता शेतकरी संकटात आहे आणि दुसरीकडे शहरात अन्न न मिळाल्यानं गरीब उपाशी आहे, पण सरकार नियमांवर ठाम आहे. राज्य सरकारनं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला असून आता त्याशिवाय रेशनिंगवर म्हणजे शिधावाटप दुकानांवर धान्य मिळणार नाही असा आदेश देखील सरकारनं काढला आहे. पण याच निर्णयाचा फटका नाशिक शहरातील गरिबांना बसतोय. अनेकांचं आधार कार्ड लिंक होत नसल्यानं ज्या मशीन आहेत, पॉस मशीन आहेत, त्यावर अंगठा जुळता जुळत नाही आहे आणि रेशनवर दुकानदार या व्यक्तींना धान्य देण्यास नकार देत आहेत. या प्रकारामुळे शहरातील अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मोलमजुरी करून रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यातून आपल्या लेकरांचं पोट भरणाऱ्या अनेक गरीब कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक पद्धतीनं रेशनचं वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला खरा, डिजिटल होण्यासाठी, स्मार्ट होण्यासाठी असे निर्णय शासन घेतं आहे, पण हेच निर्णय गरिबांच्या मुळावर उठतात का अशी शक्यता निर्माण झाली आहे. खरं म्हणजे आधी रेशन कार्डवर साखर, तेल, डाळ, गहू, तांदूळ, रॉकेल अनेक गोष्टी उपलब्ध होत्या. कालांतरानं एक एक गोष्टी कमी होत गेल्या. आता रेशन कार्डवर फक्त गहू आणि तांदूळ मिळतो. निदान वाढत्या महागाईत तेवढीच का तरी मदत होती, पण या गरिबांचं अन्न आता हिरावून घेतात की काय अशी शक्यता झाली आहे. सरकारनं डिजिटल व्हायचा संकल्प केला आणि गरिबाच्या पोटचा घास गेला. मग काय झालं? बोट मॅच नाही होती मशीनवर. का बरं देत नाही? बोट मॅच होत. काय म्हणताय ते? अंगठे दाखवा ना. आता तसे मॅच होत नाही. आता ते कम्प्युटर मध्ये तातडी देऊ तशी मी काय करणार. माझ्याकडे दोष आहे. हा? माझ्याकडे दोष आहे. दोष दोष नीट होती जाय. नीट नाही करू बरात नाही कंबर मुळे मशीन आल्यापासून धान्य भेटत नाही. मला काय नाव आहे तुमचं? भावना परदेश. किती वर्षापासून राहता? आम्ही इथं 20-25 वर्षापासून येते. तुम्हाला कार्ड आहे? कार्ड नाही पण मिळत नाही. हे मशीन आल्यापासून धान्यच मिळत नाही. आमच्या 10 बोटे घेतले तरी मॅच होत नाही. आम्ही चक्र आम्ही सकाळी 9:30 पासून येऊन बसतो. काय सांगतात ते? मॅच होत नाही म्हणून काही बटांचे अंगठे ठसे घेतले, पण मॅच होत नाही. खऱ्या अर्थाने आधारची जी लिंक करण्याची जी पद्धत आहे, राशन कार्डामध्ये जेवढे नावं आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड त्याला संलग्न करण्याची पद्धती 2013 पासून संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रणाली राबवली गेली. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अशी त्रुटी निर्माण झालेली आहे का, कानाचे आधार कार्ड 3-3 वेळेस घेऊनसुद्धा ते आधार नंबर त्याच्याशी अटॅच झालेले नाही. त्यामुळे जेव्हा ते राशन कार्ड घेऊन राशन दुकानावर जातात तेव्हा ते आधार मॅच होत नसल्यामुळे त्यांना राशनपासून वंचित ठेवण्याचा जो नवीन प्रकार AEPDS प्रणाली, म्हणजे आधार लिंक झाल्याशिवाय धान्य मिळणार नाही अशी प्रणाली राज्य शासनाने लागू केलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत त्याचं आधार लिंक होत नाही, त्या मशीनमध्ये त्याचा आधार दाखवत नाही, तोपर्यंत त्याला राशन मिळणार नाही अशा प्रकारची प्रणाली हे शासनाने राबवलेली आहे. त्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत का, या ठिकाणी 2-3 ठेकेदार बदली झाले. प्रत्येक ठेकेदारांनी आपल्या पद्धतीने डाटा एंट्री केली आणि चुकीच्या पद्धतीने डाटा एंट्री केलेली आहे. कोणाच्या नावापुढे दुसऱ्याचाच आधार नंबर येतो किंवा आधार नंबर गायबच झालेला असतो. म्हणजे प्रशासनाचं गलथान कारभारामुळं हे सगळे लिंकिंग रखडलेले आहेत.
खऱ्या अर्थाने ही चोर सोडून संन्यासाला फाशीची शिक्षा झालेली आहे. 25 कोटी रुपये शासनाने खर्च केलेले आधार लिंकिंगमध्ये, परंतु आजपर्यंत फक्त 40 ते 45% आधार लिंकिंग हे व्यवस्थित रीतीने झालेले आहे आणि 40 ते 45% लोकांचे आधार मॅच होतात सुद्धा, परंतु बाकीच्या लोकांचे होत नाही आहे. अतिशय धक्कादायक बातमी आहे ही. शासनाने योजना आता चांगली आखली पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे. रेशनच्या दुकानात आधार लिंक करून अंगठ्याचा ठसा दिल्याशिवाय धान्य मिळत नाही आहे. सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा चांगला पर्याय म्हणून सरकारनं ही योजना आणली, पण नादुरुस्त मशीन्स, डेटा एंट्रीमधला घोळ यामुळे अनेकांचं नाव गहाळ झालं आहे, तर अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे उमटत नाहीत, मॅच होत नाहीत ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे रेशन दुकानदार या गोरगरीब जनतेला घरचा रस्ता दाखवत आहेत. आजवर अनेक सामाजिक संघटना, NGO सरकार दरबारी गरिबांची होणारी ही परवड मांडण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांनाच नेहमीचंच शासकीय उत्तर ऐकू आलं, बघू, करू, सुरू आहे. या आश्वासनांखेरीज काहीही मिळालं नाही. अखेर न्यायालयात या संघटनांनी धाव घेऊन याचिका दाखल करून आपला लढा सुरू ठेवला आहे. या विषयातल्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या घडीला 40 ते 50% नागरिक रेशन धान्यापासून वंचित आहेत. या संदर्भात जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही तांत्रिक अडचणी आहेत असं मान्य करत सर्वांनाच धान्य मिळतंय असा दावा त्यांनी केला आहे. आमचे कर्मचारी या संदर्भात काम करत आहेत. एकही नागरिक रेशनिंगच्या पासून धान्यापासून वंचित राहणार नाही असा खुलासा करतात, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत. खऱ्या अर्थाने ही बायोमेट्रिक जी प्रणाली आहे, जी थंब मॅच करण्याची पद्धत आहे किंवा थंबचे ज्या डिझाईन्स आहे, ती आधार लिंकिंग आधार कंपनी जी आधार कार्ड बनवते त्या कंपनीकडे तो डाटा अवेलेबल आहे आणि तोच डाटा आपल्या शासनाने, पुरवठा विभागाने तो मॅच करून घेतलेला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये आधार बनवणाऱ्या कंपनीचे जे CEO आहेत त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे का आधार मॅचच होईल, अंगठा मॅचच होईल, अशा प्रकारचं कोणतीही प्रणाली आमच्याकडे सुरक्षित नाही. संपूर्ण नाशिक शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये 60% लोक वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सगळ्याच राशन दुकानावर जाऊन आपण जर आज पाहिलं तर गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी डिजिटल व्हावेत, जरूर व्हावेत, पण या प्रक्रियेत त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. बातमी आणि बरंच काहीमध्ये आम्ही मुद्दाम हा विषय आणला कारण आज नाशिक आहे, उद्या हाच प्रकार आणखी ठिकाणी होईल. महाराष्ट्रातला गरीब आणखी नाडला जाऊ नये एवढीच विनंती. बातमी आणि बरंच काहीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बातमी तुमच्यासाठी आहे एका ब्रेकनंतर.